श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून बेळगाव दक्षिण माजी आमदार अभय पाटील यांनी चिखलाते स्पर्धा आयोजित केल्या होत्या. रविवार दिनांक 13 रोजी सकाळी पीबी रोड वरील रुपाली कार्यालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या पाटील फार्म मध्ये या चिखलातील क्रीडा स्पर्धा आयोजित आल्या होत्या. चिखलयुक्त पाण्यात धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा मुला मुलींसाठी घेण्यात आली. मुलींच्या मोठ्या गटात कार्तिका पाटील वडगाव तर मुलांच्या गटात संकेत सैनूचे होसूर याने पहिला क्रमांक पटकाविला. लहान गटात वैभव पोटे महाद्वार रोड याने पहिला क्रमांक मिळविला. या स्पर्धेत 30 मुले व 10 मुलींनी भाग घेतला होता. चिखलातील रस्सी खेळ स्पर्धेत 8 संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत हनुमान युवक मंडळ मारुती गल्ली अनगोळ या संघाने पहिला क्रमांक पटकाविला. हनुमान युवक मंडळ दोन्ही टीमांनी जिंकायला पाहिजे लक्षात ठेवा. दही अंडी फोडण्याच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यामध्ये 10 संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. या स्पर्धेसंदर्भात बोलताना अभय पाटील म्हणाले, गेल्या 4 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. त्याच्यामध्ये चिखलामध्ये पडायचं असेल, दही अंडी असेल, रस्सी खेळ असेल, तर ह्या 5 वर्ष आहे शेकडो लोक ह्याच्यामध्ये भाग घेतात आणि हजारो संख्येने ह्याच्यामध्ये बघायला इथं येत असतात. तर भारतामध्ये एकमेव स्थळ असं आहे की पाण्यामध्ये आणि चिखलामध्ये दही अंडीचा कार्यक्रम आयोजित होत आहे, दुसऱ्याकडे कुठं होत नाही आहे पाणे आणि चिखलामध्ये. तर यांना कॅश प्राइज आहे, सर्टिफिकेट्स आहे, ट्रॉफी आहे. या स्पर्धेची चर्चा बेळगाव नगरीत आठवडाभरापासून सुरू होती. बेळगावात चिखलातील क्रीडा स्पर्धा आणि दही अंडी फोडण्याचा कार्यक्रम हा आगळा वेगळा असल्याने या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी युवकांनी गर्दी केली होती.